हे बघा, आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी सही केलेली आहे हे मी मान्य करते. जर मी साईन केलेला आहे, व्हीप कोणाचा मला लागू होईल ती तांत्रिक अडचणी पण माझ्या पुढे आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर मला निर्णय घ्यावाच लागेल. हे बघा, आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी सही केलेली आहे हे मी मान्य करते. कारण सही खोटं बोलूनही ते खोटं बोलण्याचं राजकारण दादांच्या आणि सगळे मी एकटे आमदार नव्हते तिथे, अनेक आमदारांनी केल्या, अनेक आमदारांच्या पाठोपाठ मी पण तिथे सही केलेली आहे. आणि सही केल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला तेव्हा थोडासा मलाही प्रश्न पडलेला होता, आणि त्याच्यानंतर मी दादांशी बोलले, दादांशी माझं 2 ते 3 वेळा बोलणं झालं की असं का म्हणून. त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे, माझं काय मनातलं सहल होतं, माझं काही दुःख होतं किंवा जे संभ्रम आहे त्याच्याविषयी माननीय पवारसाहेबांशी बोलणं झालं. ते कुठेतरी शेवटी मी आमदार आहे, जनतेच्या मतावर आहे, सगळ्या मतदारसंघाचा कौल घेईल आणि त्याच्यानंतर माझं पुढचं पाऊल राहील. तुम्ही म्हणतात, तुम्ही म्हणतात की आंधळातून आलेले नाहीये, एक प्रकारे तुम्ही त्यांना पाठिंबा दिला असं त्यांच्या बोलण्यात. त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही, त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही. काही आमदार आलेले आहे, काही कारणास्तव येऊ नाही शकले आणि काही दवाखान्यात आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही आमदार निवडले, मग त्यांनी सुनील शेळकेंचं नाव घेतलं, भाजपमध्ये होते त्यांना राष्ट्रवादीत आणलं, त्यांनी निलेश लंके शिवसेनेतून आले आणि मी पण भाजपमधून मला आणलं असा त्यांनी माझा उल्लेख केला, हे मी स्वतः ऐकलेलं आहे. त्यांनी तुम्हाला निवडलेलं हे बघा, मी सही केल्या त्याच्यामुळे, मी सही केल्यामुळे ते पाठिंबा माझा गृहीत धरणारच आहे. परंतु माझी अधिकृत भूमिका ही अधिवेशनाच्या आधी मी जाहीर करू शकते, कारण मी अजूनही आता इथे मी रोज मतदारसंघातले लोक बोलू शकत नाही, हे हॉस्पिटल आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा घरी किंवा ऑफिसला सगळ्यांशी चर्चा करेल, त्याच्यानंतर तुम्हा सर्वांपुढे मी भूमिका मांडेल आहे. करणार काम जर जनता म्हटली, माझ्या प्रामाणिकपणाचं जर कौल जनता मला मतामध्ये रूपांतर करून देणार असेल तर मला साहेबांबरोबर जायला नाही. जनता म्हटले की आम्हाला विकास कामं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादांकडे जा, मी तिथे जाईल. हे जनतेवर आहे, मी तुम्हाला तेच सांगते. कारण उद्या जनता मला प्रश्न जर विचारेल की तुमचं प्रामाणिकता आमच्या काही कामाची नाही, आम्हाला कामं पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, हे सगळं असेल तर हा सगळं जाईल. गटामध्ये जाल तेव्हा म्हणजे पवारांकडे गेलं, तुम्ही त्यांना दैवत मानतात, हो तर मग पवारांकडे गेलं तर दादांची समजूत कशी घालणार, दादांकडे गेलं तर पवारांची समजूत कशी घालणार. समजूत घालायचा प्रश्न नाही हा, समजूत घालायचा प्रश्न नाही आहे. मी माझी जे काही व्यथा होती मी दोन्हीकडे मांडलेली आहे आणि ती इथे मी जाहीर करायची मला आवश्यकता वाटत नाही. कारण कुटुंबाचे प्रमुख म्हणून, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबाचे प्रमुख म्हणून, आधी पवारसाहेब आणि त्याच्यानंतर दादा, आमचं आम्ही आजपर्यंत जे काही दुखणं आहे 4 वर्षातलं ते सगळं त्यांच्याकडे मांडत आलेलं आहे. त्याच्यातून आम्हाला बरेचसा आमच्या प्रश्नांचं निवारण झालेलं आहे. काही प्रश्न बाकी आहेत, ते वेळोवेळी आम्ही जसं ज्याचं मार्गदर्शन मिळेल ते घेण्याचा प्रयत्न करेल. जर मी साईन केलेला आहे, व्हीप कोणाचा मला लागू होईल ती तांत्रिक अडचणी पण माझ्या पुढे आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर मला निर्णय घ्यावाच लागेल. फक्त आता हॉस्पिटलमध्ये मी किती डिस्टर्ब करायचं, आता मी सकाळपासून 2-3 वेळा परमिशन मागितली, त्याच्यानंतर आपण इथे सर्वजण भेटलेलो आहोत. मी आता कोणाच्या बाजूने हे सांगणार नव्हता, तुमची भूमिका हीच होती की मी मतदारांशी बोलून कळणार. तुम्ही 1-2 ओळीचा मेसेज देखील देऊ शकला असता तुमच्या पीआरच्या माध्यमातून. तुम्ही इतका वेळ घेतला त्याचं कारण काय कोणाला समजत नाहीये, बरं घेतला तर बरं देखील म्हणत नाही नाही भूमिका म्हणजे तुमचं असं म्हणणे आम्ही म्हणतोय ते करा असं नाही चालत. नाही एक मिनिट, असं नाही चालत. भूमिका मांडणार म्हणजे आजची माझी भूमिका जी आहे ती हीच आहे की आधी मतदारांशी तर बोलू द्या, मला ज्या लोकांनी मला मदत केलेली आहे त्यांचं काही कौल आहे. काही लोक जर पवारसाहेबांच्या बाजूने असतील, काही लोक दादांच्या बाजूने असतील, त्या सगळ्यांशी चर्चा करून मला काहीतरी ते एक निकष काढला पाहिजे ना. शेवटी मॅजॉरिटी विन्स हा जगाचा नियम आहे. मॅजॉरिटी विन्स हा, ते तेव्हाच तेव्हा बघू आपण, तेव्हाच तेव्हा बघू.